महाड सीमधील प्रसोल कंपनीमध्ये सोमवारी सायंकाळच्या सुमारामध्ये वायुगळती होऊन एक जण मृत्यूमुखी पडला असून एक जण गंभीर जखमी झालेला आहे यामध्ये जितेंद्र हाडे वय चाळीस हे मृत्युमुखी पडले तर मिलिंद मोरे वय बेचाळीस आणि प्रशांत किंकले स्टोर इन्चार्ज हे जखमी झाले आहेत सदर घटना घडल्यानंतर ग्रामस्थ आक्रमक होऊन कंपनीच्या गेटवर गेले असता कंपनीतील प्रशासन आपल्या कंपनीचा गेट बंद करून पळून गेल्याचे वृत्त कळाल्यानंतर आक्रमक ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटच्या कॅबिनच्या काचे फोडल्या संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत कंपनी प्रशासन मयत झालेल्या जितेंद्र हाडे याला न्याय देत नाही तोपर्यंत कंपनीचा गेट सोडणार नाही असा पवित्रा घेतल्याने वातावरण चिघळले आहे आणि सदर घटनेमुळे कंपनीचा हलगर्जीपणा समोर येत असून कोणताही अधिकारी कंपनीच्या गेट समोर किंवा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने सदर घटना कोणत्या कारणास्तव घडले आणि कोणत्या वायूमुळे घडले हे समजू शकले नाही या कंपनीचे मॅनेजर संदेश महागावकर यांच्याशी संपर्क साधला असता नेमका कोणत्या स्वरूपाचा गॅस लिकेज झाला आहे हे मला देखील माहीत नाही असे उत्तर देण्यात आले आहे त्यामुळे महाड एमआयडीसीतील कारखानदारांच्या हलगर्जीपणाचा कळस समोर आला असून परिसरातील नागरिकांच्या जीवा खेळ सुरू असून संबंधित प्रशासनाने कंपनीवरती कारवाई करून ही कंपनी कायमस्वरूपी बंद करावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट